नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 8वी मध्ये गणिताच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचे सूट आणि कमिशन। सूट आणि कमिशन मध्ये जो काही शेवटचा टप्पा आहे त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला रिबेट पाहायचं। रिबेट म्हणजे काय सांगता येईल की आपल्याला पुस्तकामध्ये रिबेट हा प्रकार म्हणजे एक प्रकारची सूट आहे। ही सूट आपण खादी ग्रामोद्योग भांडार हातमाग दुकान हस्तकला वस्तू विक्री केंद्र महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त आपल्याला काय करतात की ग्राहकांना सूट देतात। उदाहरणामध्ये गांधी जयंती निमित्त असेल किंवा दसऱ्या निमित्त असेल, तर खादी ग्रामोद्योग भांडार किंवा हातमाग दुकान हस्तकला वस्तू विक्री केंद्र महिला बचत गट हे काय करतात, दुकान त्या ठिकाणी टाकतात आणि ग्राहकांना वस्तू विक्री करतात, हस्तकला असणाऱ्या वस्तू विक्री करतात। वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या वस्तू असतात, या वस्तू विक्रीसाठी काही प्रसंगानिमित्त ग्राहकांना दुकानात ते दिले जातात। मग त्या ठिकाणी काय केलं जाते की छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई आहे ती शासन करते। मग शासन काय करते, त्याची भरपाई करण्यासाठी त्या किमती शासन त्याला काही भरपाई दिली जाते आणि ती भरपाई मिळाल्यामुळे दुकानदार काय करतो की छापील किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये ती वस्तू ग्राहकांना देतो। म्हणजे ग्राहकांना ती वस्तू काय मिळते, सूट मध्ये मिळते, परंतु त्याला आपण सूट म्हणत नाही, त्याला आपण काय म्हणतो, रिबेट असं म्हणतो। तर रिबेट म्हणजे काय की शासन ती जी काही सूट दिलेली असेल ती सूटेची भरपाई शासन करते आणि ग्राहकाला अशा योजनेखाली जी सूट मिळाली जाते अशा सूटेला आपण काय म्हणतो की रिबेट असे म्हणतो। हे रिबेट काही संस्थेमार्फत केली जाते। या काही संस्था तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, खादी ग्रामोद्योग भांडार हातमाग दुकान हस्तकला वस्तू विक्री केंद्र महिला बचत गट असे जे काही संस्था आहेत त्या संस्थेमार्फत काय होते, शासन त्यांना सबसिडी दिली जाते आणि त्या सबसिडी पोटी ते काय करतात की छापील किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये त्या वस्तू काय करतात, विक्री केले जातात। याचाच अर्थ त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये वस्तू मिळतात म्हणजेच त्या ठिकाणी त्याला सवलत मिळाली जाते, त्या रकमेपेक्षा कमी रक्कम ग्राहकांना द्यावी लागते। आणि अशा ज्या काही योजना असतात, अशी जी काही सूट मिळालेली असते जी की शासन त्या ठिकाणी भरपाई करते त्याला आपण रिबेट असे म्हणतो। आणि हे रिबेट सुद्धा आपल्याला एक प्रकारचं टक्केवारी मध्ये त्या ठिकाणी काढले जातात। मग त्याची उदाहरणं आपण पाहूया की कशा पद्धतीनं आपल्याला ती उदाहरणं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत। एक तुमच्या पुस्तकामध्ये सोडवलेलं उदाहरण आहे की उदाहरणामध्ये हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या। 2 चादर प्रत्येकी 375 रुपये, 2 सतरंजा प्रत्येकी 525 रुपये। या खरेदीवर 15% रिबेट मिळाले, म्हणजे 15%, 100 रुपये रिबेट मिळाले। तर रिबेटची एकूण रक्कम किती आणि सुधीरने दुकानदाराला किती रक्कम द्यावी, मग हे सुद्धा जे काय उदाहरण आहे हे उदाहरण शेकडेवारी प्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, सोडवावं लागेल। आता पाहूया हे सोडवलेले उदाहरण कशा प्रकारे आपल्याला कोणत्या रीतीने आपल्याला त्या ठिकाणी सोडवावं लागेल आणि त्याचा ते उदाहरण सारख्याच पद्धतीनं आहे। आपण जे सूट कमिशनचं जे उदाहरण पाहिले त्याच पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवावे लागतात। फक्त या ठिकाणी आपल्याला सूटच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, रिबेट या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहोत, घेणार आहोत। आणि उदाहरण पहा, उदाहरण लिहिलेलं आहे ते उदाहरण पाहून घ्या। उदाहरण आपण पाहिलेले, हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या। 2 चादरी 375, प्रत्येकी चादरीची किंमत 375 रुपये, 2 सतरंजे आहेत प्रत्येकी 525 रुपये प्रमाणे घेतलेले आहेत।
आणि या खरेदीवर %15 रिबेट मिळाले तर रिबेटची एकूण रक्कम किती आणि सुधीरने दुकानदाराला किती रक्कम द्यावी? आता दोन चादरी घेतल्या, एक चादरीची किंमत 375, तर दोन चादरीची किंमत किती होईल? म्हणून लिहूया आपण, दोन चादरीची किंमत बरोबर आहे 2 × 375. गुणाकार करा या ठिकाणी, 5 × 2 = 10, 7 × 2 = 14, 15, 3 × 6 = 750 रुपये झाले दोन चादरीचे. आता दोन सतरंजीची किंमत मांडणी करा. दोन सतरंजीची किंमत बरोबर आहे 2 × 1 सतरंजीची किंमत किती आहे? 525 रुपये. 525 ला 2 ने गुणाकार करा. 5 × 2 = 10, 7 × 2 = 4, 5 × 5 = 10, 1050 रुपये झाले. आडव्या मांडणीने गुणाकार केला आपण. आता या दोन वस्तू त्यांनी विकत घेतलेल्या आहेत, मग एकूण वस्तू किती विकत घेतलेल्या आहेत? 4 वस्तू विकत घेतलेल्या आहेत त्यांनी, 2 चादरी 2 सतरंज्या, आणि याची एकूण किंमत आपण काढली 2 सतरंज्याची आणि 2 चादरीची किंमत. याची आता बेरीज करा, म्हणजे त्यांनी खरेदी केलेल्या एकूण वस्तूची किंमत आपल्याला मिळून जाईल. बेरीज करू, 750 + 1050. बेरीज करा याची, 0 0 5 5 10 ला 0 1 किती झाले? इथं 0 आहे म्हणजे 1 झाला, 7 आणि 1 8, 1 ला 1 1800 रुपये काय झाली? एकूण सुधीरची खरेदी किती झालेली आहे दुकानामध्ये? 1800 रुपये खरेदी किंमत आहे, परंतु त्याला रिबेट किती मिळालेला आहे? वर या ठिकाणी आपण रिबेट लिहूया. शेकडा रिबेट किती दिलेला आहे वाचून बघा. शेकडा रिबेट काय दिलेलं आहे? शेकडा रिबेट 15% दिलेलं, %15 म्हणजे 100 ला 15 शेकडा रिबेट किती दिलेला आहे? 15 दिलेला आहे, %15 दिलेला आहे. मग 1800 च्या 15 करूया आपण. एकूण रिबेट काढायचं आपल्याला, एकूण रिबेट बरोबर काय करता येईल? 1800 ला आपल्याला 15/100 न गुणायचं. का गुणायचं आहे? %15 रिबेट आपल्याला काढायचं आहे. 100 ला 15 तर 1800 ला किती? हे 2 शून्य आहेत बघा, शेवटी 2 शून्य असले, हे 2 शून्य काढून टाकता येतात आपल्याला. गुणाकार करा, 18 × 15 करा, 8 × 5 = 40, 4 × 5 = 5, 5 × 4 = 9, 18 ला 18, 0, 9 × 8 = 17, 1 × 1 = 2, किती आलं? एकूण रिबेट किती आलेला आहे? एकूण रिबेट बरोबर आहे 270 रुपये. त्याला कमी द्यावे लागतील. किती कमी द्यावे लागतील? 270 रुपये कमी द्यावे लागतील. मग आता सुधीरने दुकानदाराला किती द्यायला पाहिजे? सुधीरने दुकानदाराला द्यावयाची रक्कम किती असेल? काय करावं लागेल आपल्याला? एकूण वस्तूच्या किमतीमधून आपल्याला काय करावं लागेल? आलेली रिबेट वजा करावी लागेल, म्हणजे एवढी सवलत दिलेली आहे म्हणून वजा करायचंय. तर 1800 मधून 270 वजा बाकी करूया. 1800 वजा 270 वजा बाकी 0 × 0 = 7 जायना, इकडलाचा इकडे घेतला, 10 × 7 गेले, 3 राहिले, इथे किती राहिले? 7 राहिले, 7 मधून 2 गेले, 5 राहिले, 1 ला 1, म्हणजे किती पैसे द्यावे लागेल? 1530 रुपये त्या दुकानदाराला द्यावे लागतील. 1530 रुपये हे उत्तर आलं, म्हणजेच आपल्याला रिबेटचे उदाहरण हे कमिशन किंवा सूट
या पद्धतीनं आपल्याला सोडवता येतात, गुणोत्तरीय पद्धतीनं हे उदाहरणं सोडवता येतात। फक्त सूट या शब्दाच्या ठिकाणी इथे काय वापरायचं, आपल्याला रिबेट वापरायचं आहे। आणि मग त्याला रिबेट किती मिळालेला आहे, 270 रुपये। आणि दुकानदाराला किती द्यायला पाहिजे, मूळ किमतीमधून 270 वजा केले की तेवढी रक्कम सुधीरने त्या दुकानदाराला द्यायला पाहिजे। आता आपण पाहूया उसराव संच 9.2। तर आता पाहूया सराव संच 9.2 मध्ये पहिलं, जॉनने एका प्रकाशकाची 4,500 रुपये किमतीची पुस्तके विकली, त्याबद्दल त्याला %15 कमिशन मिळाले। तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहायची आपल्याला, रिकाम्या जागाच भरायची आहेत आपल्याला। मग काय दिलेलं आहे, पुस्तकाची विक्री किंमत बघा, कुठे आहे पुस्तकाची विक्री किंमत, हे काय इथं आहे, जॉईन एका प्रकाशकाची 4,500 रुपये किमतीची पुस्तकं घेतली, किती लिहिणार इथं, 4,500 रुपये किमतीची पुस्तके विकली, त्याबद्दल त्याला शेकडा कमिशन किती मिळालं हे पाहिजे इथं, 15। किती कमिशन, 15% लिहायला विसरायचं नाही, 15% कमिशन दर। मग मिळालेले कमिशन कस काढायचं आहे, 100 × 15 तर 4,500 ला किती, बरोबर आहे। आता हे 2 शून्य केले, हे 2 शून्य गेले, किती राहिलं, 45 × 15 करायचंय, करा गुणाकार, 45 × 15 15 × 5 = 75 7 15 × 60 60 × 7 = 67 किती आलं, 675 रुपये। म्हणजे त्याला किती कमिशन मिळालं, जॉनला कमिशन किती, कमिशन आलं 675 रुपये। इथं आता आपल्याला या चौकटीमध्ये गुणाकार भागाकार काही करायचा नाही, फक्त बाजूला करायचं, फक्त या ठिकाणी रिकाम्या चौकटी तेवढ्या आपल्याला भरायचं आहे। म्हणजे या ठिकाणी हे 2 शून्य काढले, हे 2 शून्य काढले, 45 × 15 गुणाकार करा, आलेला गुणाकार या रिकाम्या चौकटीमध्ये भरायचा, आलं 675 रुपये। हे इकडं गुणाकार रफ करून घ्यायचा, हे 0 रफ कागदावर कट करून घ्यायचे, म्हणजे या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळेल, 675 रुपये कमिशन मिळून जाईल। पुढचं गणित घ्या यामध्ये, उदाहरण 2 मध्ये रफीकने %4 दलाली देऊन दलाला मार्फत काय केलं, 15,000 रुपयांची फुलं विकली। तर दलाली काढा आणि रफीकला मिळणारी रक्कम काढायची आपल्याला। मग शेकडा दलाली किती आहे, 4, फुले किती विकली, 15,000 रुपयांची विकली। मग आता दलाली बरोबर आहे 100 × 4 तर 15,000 ला किती, 4/100 × 15,000 करा, हे 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, किती राहिले, 150 × 4 करा, 150 × 4 0 × 4 = 0 15 × 7 किती आलं दलाली, मग 600 रुपये। आता तुम्ही म्हणाले तर 100/4 का करायचं आहे, 100 × 4 रुपये तर 15,000 ला किती, त्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी 100 × 4/100 × 15,000 केलं। कोणतं गुणोत्तर घेतलं आपण, या ठिकाणी 100 रुपयाला 4 रुपये दलाली,
तर 15,000 किती दलाली? म्हणून दलाली बरोबर 4/100 × 15,000 केलं। आलं आता हे 2 शून्य कापले, हे 2 शून्य कापले, शून्य कापता येतात शेवटी असतील तर। काटले आपण इथं शून्य, 150 × 4 = 600 रुपये त्याचे काय मिळेल? दलाली। आता मग रफिकला किती मिळणार रक्कम? रफिकला मिळालेली रक्कम 15,000 मधून 600 रुपये वजा करा, किती राहतील? 14,400 रुपये। किती येईल उत्तर? 14,400 रुपये ही रफिकला मिळणारी रक्कम आहे। अशा पद्धतीनं आपल्याला सराव संच 9.2 आपल्याला सोडवता येईल। आता पाहूया उदाहरण नंबर आपण 3। खादी भांडारातून उदाहरण नंबर 3 जो आहे, हा उदाहरण 3 तुम्ही सोडवा। आता उदाहरण नंबर 4 पाहूया आपण, उदाहरण 3 तुम्ही सोडवा, उदाहरण नंबर 4 पाहूया आपण। पहा 4 नंबरच, खादी भांडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या। 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये, दुसरं मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये। या खरेदीवर %12 प्रमाणे रिगट मिळाले, तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या? आता 3 साड्या घेतलेल्या आहेत, एका साडीची किंमत 560, 3 साड्याची किंमत किती होईल? 3 × 560 किती होईल? गुणाकार करा, 300, साईन 318, 1 × 5 = 15, 1 = 16, 1680 रुपये। 3 साड्याची किंमत 1680। दुसरं काय घेतलं? मधाच्या 6 बाटल्या, 1 बाटल 90 रुपयाला, 6 बाटल्याची किंमत किती? 6 × 90, 9 × 54, 0 × 0, 540 रुपये। मग एकूण खरेदी किती झालेली आहे त्यांची? एकूण खरेदी 1680 + 540, बेरीज करायची 0, 0, 0, 4 आणि 8, 8 × 4 = 12, 2, 5 × 1 = 5, 6 × 6 = 12, 12 = 2, 5 × 1 = 1, 2 किती झाले? 2,220 रुपये झाले। 2,220 रुपयाची खरेदी झाली, परंतु या खरेदीवर काय दिलेलं आहे? शेकडा रिबेट दिलेला आहे। मग किती रिबेट दिलेला आहे या खरेदीवर? या खरेदीवर शेकडा किती रिबेट दिलेला आहे? %12 रिबेट दिलेला आहे। 12 रिबेट दिलेले आहे। उदाहरणामध्ये दिलेला आहे %12 रिबेट दिलेला आहे। मग आता आपल्याला काय काढायचं आहे? तर रिबेट काढायचं आहे आपल्याला। रिबेट काढायचं आहे, रिबेट बरोबर आहे काय लिहिता येईल आपल्याला? 12/100 × किती होईल? 2,220 रुपये। 2,220 रुपये। हे 1 शून्य काटला, हा 1 शून्य काटला, किती झालं? 222, 2×5 = 10, 2×7 = 12। आता गुणाकार करा याला, 6 × 2,222 / 5 गुणाकार करा याचा। रिबेट, रिबेट बरोबर, साई दोन्ही बार आणि 13 / 5 भागाकार करू आता इथे।
कितीने भागाकार करायचा आपल्याला? पाच ने भागायचा, पाच ने भागले 1332 भागिले 5, 5 दोनी 10, दोनचा भाग बसला इथे 3, पुन्हा 3, 5 सक 30, 6 चा भाग बसला 3, पुन्हा इथे 2, 5 सक 30, किती राहिले 2, 5 चौक 20, म्हणजेच रिपीट किती मिळालेला आहे? 266 रुपये 40 पैसे त्याला रिपीट मिळालेला आहे. बघ आता ती वस्तू कितीला पडलेली आहे? उमाताईला ती वस्तू कितीला पडलेली आहे? 2220 वजा 266.40, वजाबाकी करायचं 2220 मधून आपल्याला किती काढायचे? 266.40. इथं काय नाही, म्हणजे इकडे शून्य आहे. इकडे एक रुपया देऊन टाकू, चिल्लर होते 100 पैसे, 100 पैशातून 40 पैसे गेले, 60 पैसे राहतात. आता इथं राहतात 9, इकडला हातचा घेतला म्हणून इथं राहतो 1, या ठिकाणी 1 राहतो, इथं 9 राहतो. 9 मधून 6 गेले, 3 राहिले, 1 मधून 6 जात नाही, 11 मधून 6 गेले, किती राहिले? 5 राहिले. आता इथं राहिला 1, 1 मधून 2 जात नाही, 11 मधून 2 गेले, किती राहिले? 9, किती राहिले? 9. आता इथे राहिला 1, किती आलं? 1953 रुपये. काय येईल त्याचं उत्तर? 1953 रुपये 60 पैसे त्या वस्तूची खरेदी किंमत, म्हणजे उमाताईला ती वस्तू कितीला मिळेल? इथे लिहून टाका 1953.60 पैसे, एवढ्या रुपयाला ती वस्तू उमाताईला मिळेल. या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. उरलेलं जे पाचवं गणित आहे ते पाचवं गणित तुम्ही सोडवून पहा.